आणि आता बातमी आहे नाशिक मधून। नाशकातील मंदिरात वस्त्रसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। वणीच्या सप्तशृंगी मंदिरात वस्त्रसंहिते संदर्भात विचार सुरू आहे। स्थानिक आणि भाविकांची इच्छा असेल तर विचार करू अशी माहिती मंदिर समितीच्या विश्वस्तांनी दिलेली आहे। नागपूर मध्ये सर्वात आधी 4 मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्यात आली होती, त्यानंतर नागपूरच्या पाठोपाठ पुण्यामधीलही मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्यात आली होती, त्यानंतर राजकीय वर्तुळातून आरोप प्रत्यारोप सुरू झाले होते। आता नाशिक मधील मंदिरात वस्त्रसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। वणीच्या सप्तशृंगी मंदिरात वस्त्रसंहिते संदर्भात विचार सुरू आहे। स्थानिक आणि भाविकांची इच्छा असेल तर विचार करू अशी माहिती मंदिर समितीच्या विश्वस्तांनी दिली आहे। महाराष्ट्र मंदिर महासंघाने मागील आठवड्यात वस्त्रसंहिता लागू करण्याबाबत सूतोवाच केले, त्यानुसार सर्व मंदिरांमध्ये भाविकांमध्ये या संदर्भात चर्चा सुरू झालेली आहे। तसे पाहता आपल्या संस्कृतीचे रक्षण करणे आणि आपल्या मंदिरांमध्ये योग्य ते पावित्र्य राखण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे। मला व्यक्तिशः वाटते सदरचा निर्णय हा सकारात्मक आहे। त्या संदर्भात माझे असं म्हणणे आहे की श्री सप्तशृंग निवासिनी मंदिरात आजपर्यंत कुठलीही वस्त्रसंहिता लागू नाही आहे।